नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी एनटीएससी परीक्षा विषय इतिहास त्यातलं दुसरं प्रकरण इतिहास लेखन भारतीय परंपरा त्यामधला महत्त्वाचा मुद्दा आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास का या मुद्द्यावरती आधारित परीक्षेमध्ये कोणकोणते प्रश्न येऊ शकतात त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू। त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न या ठिकाणी किंवा पहिला प्रश्न असा येऊ शकतो, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचं पहिलं सरसंचालक कोण होते? तर त्याचं उत्तर असणार आहे अलेक्झांडर कनिंगहॅम। त्यानंतर कोणाच्या कारकिर्दीमध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लागला? तर त्याचं उत्तर आहे जॉन मार्शल। त्यानंतर पुढचा प्रश्न, आता यावरती आधारित प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो यावर बघूया आपण। जेम्स मिल यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर त्याचं उत्तर आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, हा त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेला आहे। आणि तो कशावर आधारित आहे हाही भाग त्या ठिकाणी महत्वाचा असेल। परंतु त्या इथे एक महत्वाचा भाग की भारतीय इतिहास जो आहे त्या इतिहासावरती लिहिलेला पहिला ग्रंथ हा पहिला इतिहासकार ब्रिटिश इतिहासकार म्हणजे जेम्स मिल असणार आहे। त्यानंतर पुढचा 1941 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर त्याचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया, हा तो ग्रंथ आहे। आणि यामध्ये हे जे स्टुअर्ट एल्फिस्टन आहे ते मुंबईचे गव्हर्नर होते पण आणि त्या काळामध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। त्यानंतर पुढे जेम्स ग्रँट यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर हिस्ट्री द अ हिस्ट्री ऑफ द मराठाज, हा त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेला आहे। मग अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत, अशा प्रकारे तुम्ही मुलांनी अभ्यास करणं गरजेचं आहे।